नमस्कार, ॲग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र येथे बुधवारी सकाळी 11 वाजता जवस दिननिमित्त पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासू नये म्हणून उन्हाळी बीजोत्पादन करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात खरीप हंगामापेक्षा रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ शरद गडाख यांनी केले. परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या 4 केंद्रावर सोमवारपासून पूर्ववत कापूस खरेदी सुरू होणार आहे अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक डॉ HD रेनके यांनी दिली. निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यातच राज्य शासनाने भरपाईच्या नावावर विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप माजी कृषीमंत्री तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केला आहे. रविवारी राज्यपालांना भेटून याविषयी त्यांच्या हस्तक्षेपाची मागणीही त्यांनी केली आहे. नॉर्वे प्रशासनाचा असा दावा आहे की कोरोनाविरुद्ध केलेल्या लसीकरणानंतर तेथे 23 लोकांचा मृत्यू झाला. फायझर या कंपनीकडून ही लस पुरवण्यात आली होती. या मृत्यूंबद्दल कंपनी म्हणाली की आत्तापर्यंत झालेल्या घटनांची संख्या चिंताजनक नाही. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेली 3 कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनाला घेराव घातला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. आज ॲग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.